कोबीची भाजी खायला आवडत नाही, पण कोबी आणि पोह्यांचं कॉम्बिनेशन करून आपण ना मस्त असा खुसखुशीत पदार्थ बनवतोय. नाश्त्यासाठी खाऊ शकता, जेवणासाठी खाऊ शकता, दिसतो छान, लागतो मस्त खुसखुशीत, रुचकर, चमचमीत. नक्की तुम्ही हा बनवून बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कोबी खायला आवडत नाही, भाजी आवडत नाही, तर ही सारी एक कॉमन तक्रार असते, तर त्यासाठी एक मस्त डिश आपण बनवतो आहे. सो कोबी आणि पोह्याचं कॉम्बिनेशन आहे. सॉर्ट ऑफ दिसताना थालीपीठ किंवा घावन दिसू शकतं, पण हे खूप खुसखुशीत होतं, रुचकर होतं आणि सगळ्यांना खायलाही आवडतं. सो सगळ्यात आधी एक कप पोहे घ्यायचे बाउलमध्ये, आणि अर्थातच पोहे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे काढूयात पाणी. पोहे स्वच्छ धुवून झाले, त्यातलं पाणी पूर्ण उपसून काढलं. थोडंसं पाणी या पोह्यांवर घालून घ्यायचं आणि हे भिजण्यासाठी असेच ठेवून द्यायचं. थोडंसं एक हात अर्धा बोट वगैरे पाणी वर ठेवायचं, जेणेकरून पोहे सगळे छान असे सोक होते. आता एक वाटण करून घेऊयात. तर 1-9 लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा ओवा आणि 1/2 चमचा जिरं. आणि हे वाटून घ्यायचं. खूप अशी पातळसर किंवा फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल. साधारण असं झालं पाहिजे. ओवा, जिरं, लसूण, मस्त सुवास येतो. मला हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. कोबी घेतलाय. कोबी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी असं निथळून घेतलेलं आहे. आता कोबी किसून घ्यायचं. हवं तर बारीक चिरून घेतला तरी चालेल, पण कोणाला न कळत जर खाऊ घालायचं असेल तर मग हा असं बारीकसं किसून घ्यायचं. कोबी किसून झालेला आहे. ऑलमोस्ट 1.5 कप कोबी झालेला आहे. 1 कप पोहे आपण इथे घेतो. आता पोहे काय करायचं ना, पोहे आपण पाण्यामध्येच ठेवले होते, हे असे मॅश करून घ्यायचे, चुरून घ्यायचे पोहे. आता मॅश केलेल्या पोह्यांमध्ये हा जो ठेचा किंवा खरडा आपण बनवून घेतलेला आहे हा घालायचा. लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं. याच्यात हवं तर वाटताना तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. मंथनी जिरं. त्यानंतर लाल तिखट 1/2 चमचा, धनेपूड 1 चमचा, हळद 1/2 चमचा, मीठ चवीपुरतं. आता ऑलमोस्ट झालं रे सगळं माझं. टाकू हे, टाक पीठ, टाक पीठ, हे ज्वारीचं पीठ. काय 1/2 कप ज्वारीचं पीठ म्हणजे एक साधारण 3 ते 4 चमचे बाइंडिंग येण्यासाठी. आणि आता यामध्ये पाणी घालायचं, थोडं सरसरीत करून घ्यायचं. हे खूप पाणी नाही घालायचं कारण कोबीमध्ये पण पाणी असतं. आणि आता यामध्ये राहा ना, कोबी घालूयात. काय असतं, ओला असतो ना, पाणी असतं ना कोबीमध्ये. कोथिंबीर घालतो, येस, आणि कांदा घालतो. नाही, थोडास बारीक चिरलेला कांदा बस. आणि यामध्ये ना थोडं आणखी पाणी घालूयात आपण. थालपीठ करतो त्यापेक्षा थोडं सैल आणि डोसा करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे बॅटर करून घ्यायचं. हो ना. आणि हे बॅटर बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकाल छान असं सरबरीत म्हणू शकतो असं आहे. पातळ नाही आहे पण खूप घट्टही नाही आहे.
तव्यावर सोडलं की हे असं छान स्प्रेड होणार असं बनवलं. सो इथे माझ्याकडे छोटासा तवा आहे, त्यामुळे मी यावर एकसारखे बनवत आहे, पण तुम्ही मोठ्या तव्यावर पण हे बनवून घेऊ शकता. आता तव्यामध्ये तेल असं एकसारखं घालून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे आपण बॅटर बनवून घेतलं हे बॅटरमध्ये भाजी घालायचं आणि हे असं छान स्प्रेड करून घ्यायचं एकसारखं. झाकण ठेवून एक 2 मिनिट शिजवून घ्यायचं. 2 मिनिटं झालं की झाकण काढायचं आणि खालच्या बाजूने मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊयात. आणि हे खालच्या बाजूने मस्त असं खुसखुशीत झालं की हे हलक्या हाताने उचलून घ्यायचं. मस्त किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही बघू शकाल. आणि दुसऱ्या बाजूनेही मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे खालच्या बाजूनेही मस्त असं खुसखुशीत भाजून झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि आता याच पद्धतीने सगळे हे घावणं किंवा थालपिठं किंवा धपाटे जे काही म्हणाल ते मी बनवून घेते. सो हे पीठ घालायचं म्हणते तिथे स्प्रेड करायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिट वाफवून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की हे तुटतं आहे नीट होत नाही आहे तर थोडंसं ज्वारीचं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आणि थोडंसं घट्ट करून मग ते स्प्रेड करू शकता. तर हे आता बनवून तयार झालेलं आहे. मस्त खुसखुशीत होतं पोहे आहेत. खूप ते भाजले गेले ना की खूप खुसखुशीत होतात आणि कोबीची चव जबरदस्त लागते. नक्की बनवून बघा, असेच खाऊ शकता. खूप सारे मसाले यामध्ये आहेत किंवा मिरचीचा ठेचा, मिरचीची चटणी याच्याबरोबरही मस्त लागतं. पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत हटके रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.